गत 24 तासात जिल्ह्यात 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 418 जण नव्याने पॉझिटिव्ह आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळतील 62 व 56 वर्ष पुरुष, दिग्रस तालुक्यातील 65 वर्ष पुरुष, आर्णी तालुक्यातील 59 वर्ष पुरुष आणि माहूर येथील 63 वर्ष पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज पॉझिटिव्ह आलेल्या 418 जणांमध्ये 309 पुरुष आणि 109 महिला आहेत. यात यवतमाळतील 165, दिग्रस 70, नीर 28, आर्णी 22, पुसद 20, उमरखेड 20, वणी 16, घाटंजी 14, धारवा 12, मारेगाव 11, राळेगाव 9, बावळगाव 8, झरी जामणी 7, कळंब 5, महागाव 5, पांढरकवडा 5 आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे. शनिवारी एकूण 4,439 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 418 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 4,021 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,448 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 27,151 झाली आहे. 24 तासात 392 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 24,095 आहे. तर जिल्ह्यात एकूण 608 मृत्यूची नोंद आहे.